नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे गावरान तडका या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये आज आपण थंडीच्या दिवसात बनवले जाणारे पौष्टिक मेथीचे लाडू करणार आहोत हे लाडू गुडघेदुखी कंबरदुखी तसेच बाळांपणानंतर खाण्यासाठी खूपच उपयुक्त आहेत हे लाडू बनवण्यासाठी आपण ज्या साहित्यांचं प्रमाण वापरलेलं आहे त्यामुळे हे लाडू अजिबात कडू होणार नाहीत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात मेथीचे लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला मेथ्या मिक्सरला दळून घ्यायच्या आहेत इथे मी अडीचशे ग्रॅम म्हणजेच पावशर मेथ्या घेतल्यात आता ह्या मेथ्या आपल्याला मिक्सरला रवाळ दळून घ्यायच्या आहेत मेथ्या दळतानासुद्धा आपल्याला एक काळजी घ्यायची आहे मेथ्याची एकदम बारीक पावडर करायची नाही तर मेथ्या ह्या आपल्याला थोड्याशा रवाळच ठेवायच्या आहेत जेणेकरून आपले लाडू हे अजिबात कडू होत नाहीत मेथ्या मिक्सरला दळल्यानंतर त्या चाळणीने अशा प्रकारे चाळून घ्यायच्या आहेत आणि वरच्या मेथ्या पुन्हा मिक्सरला दळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे मेथ्यांची एकदम बारीक पावडर झालेली नाही मेथ्या या रव्यासारख्याच मी बारीक दळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व मेथ्या मी रव्यासारख्या दळून घेणार आहे फ्रेंड्स मेथ्या जास्त बारीक दळल्यानंतर सुद्धा लाडू कडू लागतात किंवा मेथ्या मोठ्या ठेवल्यानंतर सुद्धा लाडूमध्ये त्या खाताना कचकच लागतात सर्व मेथ्यांची मी रवाळ पावडर करून घेतलेली आहे तर ही पावडर मी एका कुकरच्या भांड्यात काढली यामध्ये आता आपण आवश्यकतेनुसार दूध घालणार आहोत तर मेथ्या भिजतील इथपर्यंत आपल्याला मेथ्यामध्ये दूध घालायचं आहे दूध घातल्यानंतर अशा प्रकारे चमच्याने आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे तर अजून हे मिश्रण थोडंसं मला कोरडं वाटत आहे यामध्ये अजून थोडंसं दूध घालणार आहे अशा प्रकारे मेथ्या भिजतील इतपत मी मेथ्यामध्ये दूध घातलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून मी आठ ते दहा तासासाठी किंवा रात्रभरासाठी हे मिश्रण झाकून ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी ह्या मेथ्या पूर्णपणे फुलून येतात दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता आपल्या मेथ्या दुधामध्ये खूप छान भिजलेल्या आहेत सर्व मेथ्या मी चमच्याने अशा प्रकारे मोकळ्या करून घेतलेल्या आहेत तर मेथ्यांमध्ये पूर्ण दूध शोषलेलं आहे आता ह्या मेथ्या आपण तुपामध्ये किंवा तेलामध्ये भाजून घेणार आहोत लाडू करण्याच्या आधी आपल्याला भरपूर पूर्वतयारी करावी लागते ती अशी की खोबरं खारीक हे गिरणीतून दळून आणायचं असतं गहू भाजून गहू देखील दळून आणायचे असतात आदल्या दिवशी मेथ्या दळून मेथ्या दुधात भिजवायच्या असतात हे कामं आपल्याला आदल्या दिवशीच पूर्ण करावे लागतात चला तर मग आपली सर्व पूर्वतयारी झालेली आहे आता आपण लाडू बनवायला घेऊयात सुरुवातीला कढईमध्ये मी पन्नास ग्रॅम खसखस घेतली ती खसखस मंद आचेवरती भाजून घेणार आहे खसखस भाजल्यानंतर त्याच कढईमध्ये मी अडीचशे ग्रॅम अहळीव घेतलेत अहळीवसुद्धा मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घेणार आहे खसखस अहळीव व्यवस्थित भाजलेत आता याच कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घालून आपण यामध्ये डिंक तळून घेणार आहोत डिंकसुद्धा मी अडीचशे ग्रॅम घेतलेला आहे सर्व डिंक आपण तळून घेणार आहोत मेथीचे अनेक फायदे आहेत पण कडवटपणामुळे आपण मेथी खात नाहीत हिवाळ्यात एनर्जी येण्यासाठी हे लाडू नक्कीच खाल्ले पाहिजेत यामध्ये आपण खारी खोबरं सर्व फ्रूट्स गव्हाचे पीठ डिंक हे सर्व साहित्य टाकलं आहे त्यामुळे हे लाडू अजिबात कडू लागत नाहीत मेथीचे अनेक फायदे आहेत आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी सुद्धा मेथी खूप उपयोगी असते फ्रेंड्स जर तुम्ही असे लाडू करून ठेवले तर आपण मेथीचे लाडू खातोय हे सुद्धा तुमच्या लक्षात येणार नाही एवढे हे लाडू खमंग होतात अशाच प्रकारे मी सर्व डिंक तळून घेणार आहे सर्व डिंक देखील माझा तळून झालाय याच कढईमध्ये आता आपण भिजवून घेतलेल्या मेथ्या भाजून घेणार आहोत तर मेथ्याच्या छोट्या छोट्या गाठी झालेल्या आहेत या गाठी आपण चमच्याने व्यवस्थित फोडून घेणार आहोत मेथी पावडर चमच्याने चांगली मोकळी करून घ्यायची म्हणजे सर्व मेथी व्यवस्थित भाजली जाईल भिजवलेली सर्व मेथी आता आपण लो टू मीडियम फ्लेमवरती चांगली खरपूस भाजून घेणार आहोत भाजल्यामुळे मेथीचा कच्चेपणा दूर होतो व मेथीचा कडवटपणा पूर्ण कमी होतो व आपले लाडू खायला खूप खमंग होतात मीडियम फ्लेमवरती मी पंधरा ते सोळा मिनटे मेथ्या एकदम खरपूस भाजून घेतल्यात मेथ्या देखील छान भाजल्यात आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि एका मोठ्या पाटीमध्ये खारी खोबरं गव्हाचं पीठ भाजून घेतलेल्या मेथ्या तसेच सर्व ड्रायफ्रूट्स डिंक हे सर्व एकत्र करणार आहे आता आपण लाडूमध्ये किती ड्रायफ्रूट्स खारीक खोबरं आणि गव्हाचं पीठ घालणार आहोत हे मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट्स व खारीक खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता या परातीत मी अडीचशे ग्रॅम गोडंब्या अडीचशे ग्रॅम बदाम अडीचशे ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम खसखस अडीचशे ग्रॅम आक्रोड आणि अडीचशे ग्रॅम अहळीव घेतलेत तसेच अर्ध जायफळ घेतलंय हे सर्व ड्रायफ्रूट्स मी मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घेतलेत आणि मिक्सरला अशा प्रकारे याची पावडर करून ठेवली तसेच भाजून घेतलेल्या मेथ्या एका बाऊलमध्ये ठेवल्यात मी दुकानातून दोन किलो खारीक आणली होती त्यातील बिया काढून ती खारीक आणि दीड किलो खोबरं मी गिरणीतून अशा प्रकारे एकदम बारीक दळून आणलंय एक किलो गहू मी मध्यम आचेवरती चांगले खरपूस भाजून ते गहू देखील मी गिरणीतून दळून आणलेत तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे गव्हाचं पीठ आणि खारी खोबरं मी गिरणीतून बारीक दळून आहे अडीचशे ग्रॅम डिंक तो देखील तळून मिक्सरला बारीक करून घेतलाय आता हे सर्व मिश्रण मी एका मोठ्या पाटीमध्ये एकत्र मिक्स करून घेणार आहे हे लाडू आपण जास्त प्रमाणात बनवणार आहोत त्यामुळे लाडू बनवताना आपल्या मदतीला शक्यतो कोणाला तरी एखाद्या व्यक्तीला नक्की ठेवा इथे मी दीड किलो गूळ एकदम बारीक करून घेतलाय याचा आपल्याला पाक बनवायचा आहे यावर्षी आपण शेंगदाण्याच्या तेलातील लाडू बनवणार आहोत मागच्या वर्षी आपण साजूक तुपातील लाडू बनवले होते तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा दुकानातून मी दोन किलो खारीक आणली होती तर तिच्या बिया काढून मी दीड किलो खारीक ही गिरणीतून दळून आणलेली आहे दीड किलो खोबरं घेतलं होतं ते खोबरं देखील मी बारीक तुकडे करून ते देखील गिरणीतून दळून आणलेलं आहे एक किलो गहू मी चांगले खरपूस भाजून ते देखील दळून आणलेले आहेत गव्हाचं पीठ लाडूमध्ये घातल्यामुळे आपल्या लाडूला खूप छान असं बाइंडिंग येतं आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत यामध्ये आपण अर्ध जायफळ घातलंय जायफळामुळे आपल्या लाडूंना खूप छान टेस्ट देते आता हे सर्व मिश्रण दोन्ही हाताने आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित एकजीव करून घेतलंय आता आपण गुळाचा पाक बनवणार आहोत पाक बनवण्यासाठी कढईमध्ये मी दीड किलो शेंगदाण्याचं तेल घातलंय यामध्ये आता आपण गुळाचा पाक बनवणार आहोत शेंगदाण्याच्या तेलाऐवजी तुम्ही साजूक तुपाचा देखील वापर करू शकता मागच्या वर्षी मी जो मेथीच्या लाडूचा व्हिडिओ बनवलेला आहे तो साजूक तुपातील व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे ह्या वर्षी मी शेंगदाण्याच्या तेलातील लाडू बनवून दाखवत आहे तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे दीड किलो तेल कढईमध्ये घातल्यानंतर तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेला गूळ घालायचा आहे थंड तेलामध्ये गूळ घालायचा नाही तर तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आपल्याला बारीक करून घेतलेला गूळ तेलामध्ये घालायचा आहे आणि पाक कसा झाला आहे हे ओळखण्यासाठी एक खूप साधी आणि सोपी ट्रिक्स आहे ती नक्की फॉलो करा सुरुवातीला आपण जेव्हा गूळ तेलामध्ये टाकतो तेव्हा सर्व गूळ हा तेलामध्ये खाली जाऊन बसतो जसजसा आपला पाक तयार होतो तसतसा तसा गूळ हा पाकावरती फेसावून वरती येतो तर तुम्ही पाहू शकता आता आपला पाक व्हायला लागलेला आहे थोडा थोडा गुळ हा फेसावून वरती यायला लागलेला आहे दोन ते तीन मिनटामध्ये आता आपला पाक तयार होईल पाक झाल्यानंतर सर्व गूळ हा पाकावरती फेसावून येतो लगेच त्या क्षणी आपल्याला गॅस बंद करायचा आहे सर्व गूळ तेलावरती अशा प्रकारे फेसावून आला की लगेच आपण समजून घ्यायचं आपला पाक तयार आहे त्या क्षणी आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हा पाक खारी खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये ओतायचा आहे गुळ तेलावरती फसफसून आला की लगेच आपल्याला ही प्रोसेस फास्ट करायची आहे नाहीतर दोन ते तीन मिनिटे पुन्हा गॅस चालू राहिला तर आपला पाक हा कडक होण्याची शक्यता असते गुळाचा पाक खारी खोबरं आणि ड्रायफ्रूटच्या मिश्रणात ओतल्यानंतर सुरुवातीला आपल्याला गरम आहे तोपर्यंत चमच्याने मिक्स करायचा आहे व थंड झाल्यानंतर दोन्ही हाताने मिक्स करून पटपट -पट आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तर हे लाडू खूप जास्त प्रमाणात आहेत त्यामुळे आपल्याला एक ते दोघीजणी मदतीला असल्या म्हणजे हे लाडू आपण पटपट वळू शकतो एकटीलाच हे लाडू वळायला खूप वेळ लागतो आणि तोपर्यंत हे मिश्रण आपलं थंड होतं त्यामुळे जास्त प्रमाणात लाडू असतील तर मदतीला कोणाला तरी नक्की घ्या घेतलेल्या मिश्रणापासून मीडियम साईजचे सव्वाशे ते दीडशे लाडू झालेले आहेत फ्रेंड्स प्रत्येक हिवाळ्यामध्ये मी हे पौष्टिक लाडू बनवत असते आणि आमच्या गावीसुद्धा सर्वांना घेऊन जात असते तुम्ही सुद्धा हे लाडू नक्की बनवा हे लाडू अजिबात कडू होत नाहीत तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तेसुद्धा हे लाडू खूप आवडीने खातील चला तर मग तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भेटूया आता अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद